12 वर्ष त्यांच्या सोबत मी काम केले. आमचे मार्गदर्शक सस खंडारकर साहेब, मुंशी पटेल साहेब, दादाराव साहेब, कुणाल खरात साहेब, दांद्रे साहेब, जालन्याहून आलेले माझे भाई, माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जैन संपेटके साहेबांनी सांगितलं, सस खंडाळकर साहेबांनी सांगितलं की मी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावा. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की 6 महिन्यापूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे नमूद केलेलं आहे की या देशामध्ये कोणी खऱ्या अर्थाने भारतरत्नाचा हकदार आहे तर ते अण्णाभाऊ साठे आहेत. मी पत्र लिहिलेलं आहे पण मला नाही माहित की मोदी साहेबांना पत्र वाचता आलं का नाही आलं, पण नक्की हे प्रश्न मी तिथे उपस्थित करणार. कारण जे काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे समाजासाठी त्याची तुलना आपण करू शकत नाही. आज मला खूप आनंद आहे, मी संगीताताईला सुभाष वागुलेला शब्द दिलं होतं की मिसरवाडीमध्ये अण्णाभाऊ साठे सभागृह मी तयार करून देणार आणि आज हे आनंदाचं क्षण आहे की त्याच्या उद्घाटनासाठी मी आलेले आहे. मला माहित आहे की या एरियामध्ये जेव्हा 2014 मध्ये मी आमदार म्हणून निवडून आलो होतो त्याच्या नंतर आमचे 26 कॉर्पोरेटर निवडून आले होते. संगीताताई या एरियाचं नेतृत्व करत होते. अनेक प्रश्न होते या भागातले, पण धीरे धीरे का होईना आम्ही खूप सारे प्रश्न संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहे. मी आपल्याला शब्द देतो, माझ्याकडे आता 3 वर्ष राहिलेले आहे खासदारकीचे, त्या 3 वर्षामध्ये तुमच्या एरियातला एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही. ते सगळे प्रश्न जे असतील ते पूर्ण करणार. आज मी यावेळी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की मला दिल्लीला जायचे आहे, लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, अनेक प्रश्न तिथे उपस्थित करायचे आहे. लोक म्हणते की मोदी है तो मुमकिन है, 110 लिटर पेट्रोल हो गया है वो भी मुमकिन है मोदी है तो, महंगाई कहां जा रही है, गैस के सिलेंडर की क्या कीमत हो गई है, कितने सारे प्रश्न है जिनके बारे में आज चर्चा करने की जरूरत है. आज वैक्सीन लेना है तो हमको वैक्सीन नहीं मिल रही है, और जिन्हें मिल रही है तो इस वैक्सीन के सर्टिफिकेट के ऊपर नरेंद्र मोदी साहब की तस्वीर है. मैं तो चाहूंगा कि जो लोग इस कोरोना की वजह से मरे हैं उनके डेथ सर्टिफिकेट के ऊपर भी नरेंद्र मोदी साहब की तस्वीर होनी चाहिए कि आज लोगों को याद रहे कि हमारी मौत हुई है तो हमारे पास अस्पताल नहीं थे, हमारे पास बेड्स नहीं थे. इसकी याद दिलाने के लिए वो तस्वीर उनकी वहां पर भी होनी चाहिए. मुझे सुभाष वागुले साहब ने और कुछ यहां की मांगों के बारे में बताया है, मैं आप लोगों को वचन देता हूं मेरी तरफ से जितनी भी कोशिशें हो सकेगी मैं पूरी ईमानदारी के साथ ये कोशिश करते रहूंगा. सस खंडारकर साहब ने ये बताया है कि आपके जितने मुद्दे हैं मेरे पास आप दीजिए. मैं खंडारकर साहब से अनुरोध करूंगा कि लोकमत के बारे में कभी मेरी तारीफ भी किया कीजिए. अभी कुछ दिन पहले मैंने जो हमारी हक की जो स्पोर्ट्स यूनिवर्सिटी एक विद्यापीठ आपल्याला औरंगाबाद ला मिळाली होती, 150 एकर जमिनीवर ते विद्यापीठ औरंगाबाद मध्ये स्थापित होणार होती, त्याची जागा आम्ही फायनल केली होती. ते विद्यापीठ औरंगाबाद ला आली असती तर या एरियातले विशेष कर मराठवाड्याचे जे युवक आहेत त्यांचा खूप मोठा फायदा झाला होता. मी मीटिंग मध्ये उपस्थित केला होता मुद्दा, मग मला आश्वासन देण्यात आलं होतं की हो हे विद्यापीठ औरंगाबादला मिळाली आहे आणि इथेच आम्ही एस्टॅब्लिश करू. पण काही दिवसापूर्वी
मला हे सांगण्यात आलेला आहे की हे विद्यापीठ औरंगाबाद कडून ते पुण्याला शिफ्ट करण्यात आलेली आहे। 2014 ते 2019 मध्ये जेव्हा मी आमदार होतो त्याचप्रमाणे ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस खूप मोठा आणि प्रतिष्ठित जे एक हॉस्पिटल दिल्ली मध्ये आहे त्यांची एक ब्रांच औरंगाबादला मिळाली होती। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एक प्रतिष्ठित जग प्रसिद्ध जे एक मॅनेजमेंट इंस्टिट्यूट आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ते आम्हाला मिळालं होतं। ते कुठे गेलं तर ते त्यावेळची जे सरकार होती काँग्रेस आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची हे दोघं जे संस्था होती ते नागपूरला घेऊन गेले आणि त्यावेळी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की त्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग देणार आहे। ते आजपर्यंत त्याचा एक साधा कागजही आम्हाला मिळालेला नाही, त्याचं नोटिफिकेशनही त्यांनी काढले नाही। आणि आता जेव्हा हे इतकी मोठी एक विद्यापीठ औरंगाबादला येणार होती तर कोणी पळवले, कशामुळे पळवले? मी त्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती करत आहे, आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी औरंगाबाद मध्ये जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनाचे मंत्री येतील त्यांचा घेराव करा आणि त्यांना प्रश्न विचारा की आमची विद्यापीठ तुम्ही कशा मुळे आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही घेऊन गेलेले आहे। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तर असाच प्रकारचा अन्याय आपल्या या जिल्ह्याला होत राहणार आहे। आणि जेव्हा मी आंदोलन केले तर लोकमत मध्ये कुजबुज म्हणून एक बातमी येतं तर त्यांनी माझी चेष्टा केली की आता गेलेली आहे विद्यापीठ कशाला त्याच्या मागे पडत आहे। हो, मी मागे पडणार, त्यांच्या मागे पडणार, त्यांना प्रश्न विचारणार, कारण मी हे सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आहे। मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की या देशामध्ये आणि विशेष कर या जिल्ह्यामध्ये आपण मी खूप जाती पातीचा एक राजनीती बघितलेली आहे ज्याच्यामुळे आपला जिल्हा खूप मागे राहिलेला आहे। आता हे सगळं विसरण्याची वेळ आलेली आहे। आपण सगळं मिळून कोणत्याही जातीचे धर्माचे असू द्या, कोणालाही मानणारे असू द्या, आपण सगळं लोक भारतीय आहे याचा आपल्याला सर्वांना गर्व असायला पाहिजे। आपण सोबत मिळून या जिल्ह्यासाठी काम करण्याची वेळ आलेली आहे। मी लोकसभा मध्ये तुमचे प्रश्न मांडण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। लोकसभा ते चालू देत नाही, त्यांना प्रश्न विचारण्याची खूप भीती वाटत आहे म्हणून ते लोकसभा चे प्रोसिडिंग जे आहे ते सुरू करत नाही। पण सुभाष बागुलेने ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की तुमच्या घरकुलची जे योजना आहे, कारण लोकसभेमध्ये जेव्हा पंतप्रधान येतं ते मोठे मोठे आकडे आम्हाला दाखवते, तिकडचे अधिकारी मोठे मोठे आम्हाला आकडे दाखवते की आम्ही पंतप्रधान हे जे घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही इतकी कोटी रुपये आम्ही खर्च केलेले आहे, इतके घर आम्ही बांधलेले आहे। मग कुठे बांधलेले आहे? आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचा आम्ही विचार करणार आहे, त्यांना प्रश्न विचारणार आहे की तुम्ही सांगा की या जिल्ह्यामध्ये किती घर बांधले, कुठे बांधले आणि जे पैसे यांना लोकांना मिळायला होते ते का आतापर्यंत मिळालेले नाही? नक्कीच याचा प्रश्न मी लोकसभेमध्ये उपस्थित करणार। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त खूप खूप धन्यवाद।